दान देगा देवा दान देवा
Hello.
विसरण देगा देवा तुझा विसरण व्हावा। आज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमंत आपल्याला आपल्या देवाला मागतोय आणि संतांनी मागाव, पण संत मागत नाही एक लक्षण न मागितल्यामुळं, कारण त्यांना संसारिक वस्तूची गरज नसते, कुठल्याही गोष्टीची गरज नाही। म्हणून आपण ते संत मागत नाही, पण आज तुकाराम महाराजांना काहीतरी मागायचं आहे। आपण सुद्धा म्हणतो पांडुरंगा करू प्रथम सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षं एकं नित्यविमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळय कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुजवीन शंभो मज कोन तारी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमास्तुते। बाबाजींचं 2 मिनिट भजन जनार्दन Thank you.
देवा तुकाराम महाराज मागताय आणि संत मागत नाही, हे वैशिष्ट्य आहे. मागायचं कोणाकडे आहे? देवाकडे. अरे बाबा, खूप चांगलं सत्य आहे आणि विशिष्ट आंबा लावणं सोपं आहे. आंबा लावणं खूप सोपं आहे. आंब्याला पाणी घालायचं आहे, आंबा मोठा करायचा आहे, पण आंब्याला आज खऱ्या अर्थानं पिंपरी गावात फळं आलेली. खऱ्या अर्थानं अति सुंदर फळ. आणि फळ कोणतं आहे त्यामध्ये आंब्यामध्येही फरक आहे. आपल्याला कोणता आंबा आवडतो सगळ्यात जास्त? केशर आवडतो. हा, आणि खऱ्या अर्थानं केशर देवालाही आवडतो आणि तोच तुम्हाला आवडतोय. लक्ष. आणि त्या तरुण सर्व बंधू बांधव मित्रमंडळ सर्वांनी एकत्र येणं, एकामेका सहाय्य करू. अवघे धरू संबंध सहाय्यानं, सहकार्यानं सत्कर्म होत असत, स्वधर्म घडत असतो आणि स्वधर्माची मेडच तरुण पिढी आहे. हे पण लक्षात घ्या. या तरुण पिढीला आज अतिशय धर्माचा अलंकार आणि संस्काराचा अलंकार परिधान करून परमेश्वराच्या प्राप्तीकडे वळवणं ही खरा मुळात जर असेल तर आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय, आई वडिलांना हे वळण दिल्याशिवाय आणि आई वडिलांनी लहानपणापासून जाय मारुती रायाला पाणी घाल ही म्हणल्याशिवाय ही तरुण मुलं या ठिकाणी वळू शकत नाही, हे पण निश्चित ठेवा. कारण का की आज त्यांची जी पिढी आहे खऱ्या अर्थानं घडत आहे. खूप आनंद वाटतंय. म्हणून काही काही लोकांना विचारलं, बाबा आज या ठिकाणी अतिशय सुंदर अतिशय गोड निवेदन आहे. पहिल्यांदा कार्यकर्ते जे आहे, जे काही सहकार्य करत आहे, सर्व ग्रामस्थ, सर्व पिंपरी, सर्व पंचकृषी आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला त्यांचा आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. अंतकरणाची प्रेरणा स्रोत व्हावी आणि गंगा त्यांच्या याच्यातून व्हावी. जसं कादवाला महापूर आला. हा, लक्ष. आज सर्व या ठिकाणी गायनाचार्य, आज विशेष म्हणजे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज, दैत्य महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. अजून आमचे सर आहे विघ्नेशराय, विश्वराय महाराज, काय ना, योगेश महाराज आणि हा ज्ञानेश्वर माऊली. वा, ते हे आहे. आणखीन पत्वदाचार्य कोण आहे? हा, आणि आमचे रवळचे एक रत्न. हे सर्व रत्नाला सर्व मनपूर्वक जय जनार्दन, राम कृष्ण आणि जय हरी करून या समोर बसलेल्या भाई भक्तांनी माता भगिनींना सर्वांना जय जनार्दन करून या सेवेला आपण सुरुवात करूया. सर्वांनी भजन करा विठ्ठल. मला एक यात अजून आनंद होतो, तुम्ही मुखातून म्हणता ते बरोबर, पण बापा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणताय. धन्यवाद. आपण मुखाने म्हणतोय पण ते पण म्हणताय. अरे ते एक कहतड आहे. आणि ते एक विशेष म्हणजे मेलेल्या जनावराच सुद्धा कातड विठ्ठल विठ्ठल म्हणत आपण जगलेलो आहोत, हे लक्षात घ्या. तेही विठ्ठल म्हणताय. त्यांच्या हातानं नुसतं वाजवलं तरी ते म्हणजे ठळ विठ्ठल कुठल विठ्ठल. ते किती आठवण करून देत. आठवण तुम्ही द्यावा पांडुरंगा. हा, असं किती गोड आहे. अरे कधी कधी असं होतं एखाद्या पत्नीला म्हणावं लागतं की अहो चला ना मंदिर. कशाला? अहो किती मोठं सत्त आहे, मारुत रायाजवळ जायचं आहे, फोडा नारळ. मग तो फोडतो. असं म्हणल्यावर फोडतो. आता काय करू? त्यानंतर सांगितलं जा ना मध्ये डोकं टाका. मग तो डोकं ठेवतो.
आळो तिथं महाराज आहे त्यांना नमस्कार करा. मग त्यावेळेस करतो पुढं अजून काय करायचं म्हणजे सगळं तिने सांगायचं म्हणून येणे करायचं असं तुमच्या इकडे नाही आम्ही तिकडं सांगायचं. आणि लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट याला आवड म्हणत नाही. एची दान देगा देवा आणि जर हे देतच असेल देवा तर देणारा तीन गोष्टीने परिपूर्ण लागतो. एक तर तो श्रीमंत लागतो देणारा, एक तर तो मनमोकळा लागतो संकुचित नको कंजूस नको उदार पाहिजे चंद उदार सगळ्यात जर श्रीमंत असेल मनानं म्हणा परमार्थानं म्हणा आणि त्यांनी मागावं. संत तर मागत नाही. आणि तुकाराम महाराजांकडं ज्यावेळेस तुकाराम महाराज दर्शनाला जाते पांडुरंगाच्या तर पांडुरंगाची इच्छा आहे का तुकाराम महाराजांनी काहीतरी मागावं पण आतापर्यंत मागत नाही. आणि जे देवाकडे दिलेलं आहे ते सर्व दुसऱ्याचं आहे आणि दुसऱ्याच काय आपण मागव. आता आमच्या अंगावर लुंगी आहे आम्ही कुठेतरी गेलो का कोणतरी अंगावर टाकले हे सुद्धा आमचं नाहीये. आणि हे दुसऱ्याच उष्ण चुना उष्णीतम कस काय घ्यावं शक्य नाही. संत लक्षात घ्या काय मागतील तरी काय मागण्याचे असं पाये मुखाकडे चिंतिलेले पुढे म्हणून पण काय मागायचं आहे. आणि म्हणून इथं फार गोड आहे. एकदा आपली पत्नी प्रसन्न झाली नवऱ्यावर काय पाहिजे. कधी कधी पत्नीवर नवरा प्रसन्न होतो पतीदेव प्रसन्न काय पाहिजे काही नाही म्हणून दोन उपरणी घेऊन ये. अरे तीन तीन रुपयाची उपरणी आता तो प्रसन्न झालाय मागाव काय तेही कळत नाही नॅपकिन घेऊन ये कसं जास्त झालं कसासाठी काय मागायचंय पतीदेवाकडे काय मागावं. अति पती परमेश्वर प्रसन्न झाला मागता येत नाही बरोबर कुठं मागता येत. आणि ही प्रसन्न झाली बर काय पाहिजे त्याने पिठलं बनव. अरे पिठल्यानं जीव विटला तेच बनवायचं का. संसारिक माणसं संसारिक मागणं सीमित असत लक्षात खूप सीमित असत फक्त आपल्या बरोबर. पण देवाचं आणि संतांचं हे नातं आणि संतांचं मागणं खूप खूप गोड आहे. आणि म्हणूनच याची दान देगा देगा या शब्दावरही चिंतन आहे. एकदा आई आपल्या लेकराला लहानपणापासून सांभाळते लहानपणापासून कडेवर घेते दूध पाजते खूप जीव लावते खूप जीव लावते. परंतु ज्या वेळेस अचानक कोणी जरी चॉकलेट सा जी दाखवलं नसतं तरी काय करतं त्या आईला सोडून ते चॉकलेटचं मागं लागावं का मागं आईला सोडून चॉकलेटचं मागं लागावं का. ज्या आईला सांभाळलं ज्या आईने लहानचं मोठं केलं ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला आपल्या जीवात वाढवलं आणि त्या आईनं आपल्याला दूध पाजून मोठं केलं आणि जगाने फक्त चॉकलेट दाखवलं तर त्याच्या पाठीमागं पळावं नाही बाबांनो. आपला धर्म आपला देव आपलं कर्म आपलं वर्म इतकं श्रेष्ठ आहे की जर तुम्ही
आपल्या धर्मात आला, हिंदू सनातन धर्मात जगू लागला आणि दुसऱ्या धर्मानं जर चॉकलेट दिलं तर आपली आई सोडून दुसऱ्या धर्मात जायचं नाही हे तुम्हाला सांगायचं आहे आणि यातून आपल्याला जीवन जगायचं. दुसऱ्याच्या चॉकलेटवर भाळू नका, कधीच नका. आपला धर्म खूप श्रेष्ठ आहे. स्वधर्म निधनम श्रेय परधर्मा भवावया म्हणून आपल्याला आपले तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगितले होत नाही. हा चांगला आहे महिना, काय श्रावण महिना आहे, गर्व किती वाट आहे. आणि श्रावण नंतर फक्त होऊ द्या, शेवटच्या दिवसात एवढी तयारी सुरू होती की भाऊ एक महिन्यापासून तोंड फार खराब झालं. कशा उपासाने, अरे उपासनेला दृढ चालवावे. काय सुंदर सांगितलेलं आहे, काय का सोडू नका. हा आपला मूळ धर्म आहे, याच्यापासून दूर जाऊ नका. खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांना जे मागायचं आहे ते स्वतःसाठी काहीच मागायचं नाही, हे देवाचंच मागताय. काय मागितलं तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी? काहीच नाही, हेच दान दे गावा देवा आणि तुझं विसरण व्हावं.
काय फक्त तुझं, अरे आपलं पारमार्थिक मागताय, परमेश्वराला मागताय, परमेश्वराचा विसर होऊ नये हे मागताय, तुझा माझ्या मध्ये अंतर पडू नये, कारण तुझा विसर झाला तर मला संसाराचा असर होईल, हे लक्षात घे. किती विशेष, तुझा विसर होऊ देऊ नकोस. जसं आपण आपल्या जीवनामध्ये कधी कधी मौन धरतो, कशासाठी धरतो, जसं टेलिफोन फोन कॉल, जसं फोन असल्याशिवाय कॉल लागत नाही, तसं आपल्याला परमेश्वराला भेटायशिवाय मौन धरल्याशिवाय होत नाही. मौन धरावं लागतं, मौन का धरले. आणि म्हणून मौनानं जसं बिल द्यायचं असलं तर पैसे लागतात, बरोबर आहे का नाही? जर तुम्हाला बिल आलं तर पैसे द्यावं लागतं, पण परमेश्वराला बिल द्यावं लागतं, लक्षात घ्या. तर त्याच्याशिवाय मिळत नसतं. अजून एक संताजी महाराज होऊन गेले जगणारे, खूप सुंदर दृष्टांत. संताजी महाराज तुकाराम महाराजांची बरोबरच, ज्या वेळेस संतांजी महाराजांना एक बैल होता, त्याचं नाव होतं सक्या, काय होतं सका, बैलाला सुद्धा सका म्हणावं. आम्ही बैलाला बैल म्हणतो, काय बैलच बैलाला बैल म्हणतो आपल्या कल्चेने पोळ्याची. आणि बैल हा धर्माचा प्रतीक आहे, पण लक्षात घे, ज्या वेळेस बैलाला सका नाव ठेवलं आणि सक्यावर एक थाप मारली की सका घालायला चालायची, दिवसभर एकच थाप ना, काय असेल ती संतांची. आणि संतांची थाप आपल्यावर पडावी, लक्षात घ्या, संतांचा आशीर्वाद, संतांची कृपा, संतांची थाप पडणं खूप गरज आहे. ज्यावेळेस ती थाप पडायची, दिवसभर चालायचं पाहिजे, दिवसभर चालायचं. आणि कधी कधी असं होतं, कधी लोकांना एका ठिकाणी एक शिक्षक, हे लहान लहान मुलं जातात ना शाळेत, त्याचे ती डबी दररोज असं खोलून पाहायचं, अरे वा याच्यात पुरणपोळी आहे, अरे याच्यात मेथीची भाजी आहे, याच्यात पालकाची भाजी आहे, आणि ते सगळे पोर एकत्र, ए मला माहिती तुझ्या डब्यात पुरणपोळी, त्याला कस काय माहिती आहे, बघ खोलून बघ आणि दे इकडं येतो पाहून. असं बरेच दिवस चाललं, एक पोर बोले उश बरं पोराचे नादी लागू नये, सगळ्याचे नादी लागू. एक पोरग एवढं हुशार होत, आणि ते खरंच एक दिवस शिक्षकांना, ए मला माहिती याच्यात काय म्हण, काय गुरुजी पुरणपोळी, हा सणाचे दिवस म्हणे, मग बरोबर ओळखलं, मग मी खाऊ, पण मग घरी काय सांगशील. ते पोरग इतकं डोकं बाज होत, गुरुजी तुम्ही आतापर्यंत लय लेकराचे डबे खाल्ले म्हणे, आणि तुम्ही अंतर्यामी असल्यामुळे प्रत्येक डब्यात काय ते बरोबर सांगते म्हणे, अगोदर गुरुजीनी पाहिलेत आता डबे, अहो म्हणे मी आता घरी जाणार, म्हणे काय सांगणार, काय काही नाही माझ्या घरी गेल्यावर सांगणार, म्हणे काय, अरे सांग म्हणे काय सांगणार, काही नाही माझा कुत्र्या डबा खाल्ला म्हणे, बरं येते काय करा. तेव्हापासून गुरुजींनी डब्याला हात लावला नाही, कधीच लावला नाही, कारण कोण डबा खाल्ला. संताजी खूप सुंदर आहे, आपल्याला यातून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पप्पाज विठ्ठल म्हणलं, अजून कोण विठ्ठल म्हणतं त्याचं मला तुम्हाला उदाहरण द्यायचं. किती गोडी असेल, किती जोडी असेल, आणि किती अंतकरणामध्ये प्रेरणा असेल, की ज्या वेळेस एकदा डेंगूला गेले संताजी, आणि म्हातारी वृद्ध आई वृंदावनाजवळ झोपू सांगितलं, झोपा बाबा झोपा, पण जेवले का तुम्ही, म्हणे नाही, मग भाकर देते, मिरची देते, ठसर देते, हा खाल्ला, ठेका काढला, जेवण झालं. आणि म्हणून संत दिले का लगेच त्यांचं परोपकार लगेच करतात, आई माझ्याकडे बुदली बुदली असे शाळेस, बुदलीवर तेल आहे घ्या, एवढं जाऊ द्या. पण इथं काही भजन, काही कीर्तन, काही प्रवचन किंवा एखाद्या मंदिरात, म्हणजे आय आहे एक मंदिर पांडुरंगाचं, तिथं रात्रंदिवस भजन चालतं, 24 तास भजन चालतं, ती पेटवली आणि मंदिरापर्यंत गेली. मंदिरात आत प्रवेश केला, परंतु मंदिरातला आवाज येत होता, पण मंदिरात कोण म्हणत होतं ते कळत नव्हतं. आवाजानं एवढे भरून गेले, काय आवाज येतोय, पण मंदिरात जे म्हणत होते त्यांना दिव्याला सुद्धा तेल नव्हतं, ते म्हणजे तुकाराम महाराज.
तुझा विसरण व्हावा. जे भजन म्हणताय तिथं देव दिसत नाही पण तुझा विसरण व्हावा, खूप चिंतन आहे. आणि ज्या वेळेस तुकाराम महाराज तिथं भजन म्हणताना देवाला विसरत नाही आहे आणि ज्यांच्या कानावर जे भजन येत आहे ते भजनान तृप्त होते, काय आवाज आहे. पण त्यानंतर आले घरी, अहो भजन म्हणणारे आहे पण ती मला दिसत नाही, पण भजन आधी कधी कधी दिसत नाही पण आतलं खूप काहीतरी असतं, लक्षात घ्या. कधी कधी दिसत नाही पण आतला आवाज जो ज्या वेळेस तिथपर्यंत पोहोचतो ना तो खूप वेगळा वेगळा निघतो. आणि म्हणून आल्यानंतर सांगितलं, आजपासून 2.5 किलो तेल मी देणार आणि 8 दिवस मला बाहेर जायचे दिंडीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला. पत्नीला सांगितलं, 8 दिवस आता तू काय कर, मी येईपर्यंत तू सांभाळून घे, तेवढं तेल मी तुला काढून दिलेलं आहे. ज्या वेळेस 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशी त्या संताजींकडे, त्या पत्नीकडे, त्यांच्याकडे मागणी मागायला आले का, अहो आमचे पोते पोते तुम्ही धान्य घेतात पण आमचं तेल आज 9वा दिवस झाला, 8 दिवसाने येणार होते ना तुमचे पतिदेव जे हरी म्हणून, आता काही शक्य आहे का म्हणे, आता काहीतरी द्यायला द्या तेल. ते सांगितलं, अहो 9वा दिवस झाला, 10वा दिवस उगवला. पत्नीला झालं, अय बा आपल्या सख्याला झोपू द्या. सख्याला झोपल्यानंतर सख्याला पाठीवर हात मारण्याची सवय होती, यांनी काही पाठीवर हात मारला नाही. सकाळ झोपल्यानंतर हात हात म्हणले काही चाललं नाही, चाबून मारला काही चाललं नाही, लाकूड मारलं रक्त भंबळ झाला पण सकाळ चालला, सकाळ चालला. काय करावा, तेल तू दे वाटायचं आहे. 15वा दिवस झाला आणि सकाळी आमचे संताजी महाराज आले. संताजी महाराजांनी पहाटचा काकडा केला 4 वाजता उठून आणि सकाळी 6 वाजता पहाटच्या वेळेस अंगावरून हात फिरवला तर अंगाला हात लागलेलं रक्त बंबळ होते, जीभ बाहेर पडलेली होती. आणि मग विचारलं, अरे कोणी मारलं? सांगितलं, आम्ही काल 2-3 दिवसापासून प्रयत्न करतोय, सकाळ चालतच नाही. मग सत्या असं म्हणून पाहिलं तर पूर्ण रक्त बंबाळ झालेला होता. एक थाप मारली आणि तुकारामाचा अभंग म्हणला. दगड सुद्धा काय म्हणत होता, वाजवला की त्याच्या तो नावात पक्षी. तुकाराम महाराजांना पक्षी सुद्धा स्वर देत होते. ज्यावेळेस कीर्तन सुरू होते तर पक्ष्यांनी सुद्धा नाही, कोकिळाच नव्हती, अनेक पक्षी, पक्षी सगळ्या पक्ष्यांनी साथ द्यावा. म्हणजे पक्षी टाळ म्हणजे फक्त दगड आणि म्हणायचं कसं आनंद. ज्या वेळेस फक्त हाक मारली रक्ताला असं गुंढळलं फडक्याने आणि त्यावेळेस फक्त तुकारामाचा एक अभंग म्हणला, सख्या चालू लागला. पुतण्या पळत आल्या आणि पळत आल्यानंतर सांगितलं, बाबा अहो हा बैल ढोंगी दिसतोय, आम्ही मारलं हानलं बरेच प्रयत्न केले पण हात चालला नाही. त्याच वेळेस त्या संताजी महाराजांनी सांगितलं, बाबा याच्यावर एक थाप मारावं लागतं आणि तुकोबाचं नाव घेऊन एक अभंग म्हणावं लागतं तेव्हा हा बैल चालतो. त्याचं किती मारलं, संसार किती त्रास दिला, त्याला सुद्धा काशीची गोडी लागलेली आहे, अभंगाची गोडी लागली, त्याला सुद्धा नामाची गोडी लागली. बैलाला सुद्धा संतीनं संताजीच्या नामाच्या गोडीशिवाय तो चालत नव्हता. लोकांनी किती जोडलं तरी चालेल पण त्याला नामच जोडल्याशिवाय तो चालत नव्हता, म्हणून त्याला नामाची इतकी गोडी होती. एक थाप मारायची आणि तुकाराम महाराजांचा अभंग सुरू करायचा, दिवसभर तो बैल चालत होता. बैलाला सुद्धा जर नामाची गोडी संतांच्या संकीने लागली असेल तर तुकाराम महाराजांनी याची दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा.
मग काय म्हणायची गरज होती याचं चिंतन आपल्याकडे. सगळ्यांनी भजन विठ्ठल तुझा विसरण होवा. आणि त्यानंतर गुण गाईन आवडी आवडी. पण गायनात सुद्धा आवड पाहिजे. पटकन ठेवला असं म्हणजे महाराज
लग्नावर देऊ नी लग्नावर काय करणार आता बेटा. आम्ही त्र्यंबकला गेलेलो होतो, हरिगिरीजी महाराज येईले, आता थोडीशी मीटिंग होती, जो जो 6-7 झाली होती आणि त्याच्यामुळं बैठक करून आता परत त्र्यंबकला जायची उद्या, दिवसभर चालू होती. आणि म्हणून म्हणलं आता कसं काय फेटा सापडायचं कुठून, फेट्याचं कापड आणायचं कुठून, लाईट मारा जवळ नव्हती. काय करावं काय म्हणलं, तिथे एक दिसला आता दररोज लोक सत्कारात ज्यावेळेस रामकाथा वगैरे होते असे फेटे देतात, म्हणजे एक घातलं तर काय पण नाव नाही ठेवणार, नको हा फेटा बरोबर आहे का, पण सांप्रदाय हा म्हणजे तुझी चिंता त्याशी लक्षात घ्या जरा, म्हणजे त्याला आहे सर्व चिंता. आणि म्हणून आवडीने व्हावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व, खूप चिंतन याच्यामध्ये. आपण म्हणतो आवडीने म्हणा जनार्दन आवडीने म्हणा आपण फक्त 10-15 करणार आहोत, त्यांना लवकर जायचं असल्यामुळे जास्त घेणार नाही. किती वाजले? फक्त 11, 11:30 किंवा 12:30 पर्यंत घेऊ, जास्तीत जास्त जास्त वेळ घ्यायचं कशाला, कारण हा वेळ घेण्यासाठी असतो आणि आपण देण्यासाठी असतो. तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा आहे तो काय वाया जाणार नाही, काळाची ताप नाही. आज तुम्ही कीर्तनाला आले त्याची मधून वजाबाकी करायची, बाबाजी सांगे काळाची ताप नाही. आजचा जो सत्संगात येऊन बसले, आजच्या ज्या कीर्तनात येऊन बसले, हाच खरा वेळ आहे. काळ घालावे चिंतनी, किती गोड सांगितले चिंतनी. गोड म्हणजे बघा
चिंतन कधी कधी लोक काही एका ठिकाणी रंगपंचमी होती, पहिला रंगपंचमीचा कार्यक्रम होता तो कुठं आठवतं का फाटावर? रंगपंचमी, रंगपंचमी दिवशी एका पोऱ्याने कलर काढून ठेवलं, तो पण लाल लालचा, लाल लाल होता, एकदम लाल होता, आणि वृद्ध बाबा होते तर पलंगाखाली तो कलर ठेवला, ते डबा भरून उद्या सकाळी पिचकारी मारायची, बस एवढंच त्याला माहिती होतं. ती झोपलं, कलर काढून झोपल्यानंतर बाबा पहाटे चारला उठलो, त्याला माहिती सुनबाईने आपलं दगडं भरून ठेवलं. किती आवड, काही काही चिंतन कुठं घुसत राहणार गुण गाई नावडी याची माझी सर्व ही गोडी नको. आणि म्हणून ती विचार उठलं पहाटे चारला गेलं, आणि चारला गेल्यानंतर पाहतो तो सगळे हातात लाल लाल लय गोळाना फुटला म्हणजे देशू परत कितीपर्यंत गेलं काय गरज होती का जायची? काहीच गरज नव्हती. लाल हात दिसत आहे याच्या अर्थ आपलं काहीतरी रात्री खाण्यात आलं. हो, आणि ज्या वेळेस तर गेलं तिथं तिथं सगळं लाल लाल, घरी येऊन बेशीतच पडलो. डॉक्टर आले, इंजेक्शन लावल्यानंतर दोन सलाईन, सलाईन लावल्यानंतर डॉक्टरने सांगितलं फार बिमार आहे. कारण हे बघा, एका ठिकाणी असं झालं की एक जण म्हणजे दोन कैदी होते, आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फाशी द्यायची होती, आणि फाशी द्यायची असल्यानंतर म्हणे ये फाशी द्यायची, तेव्हा फाशी द्यायची, आपण यांना आदल्या दिवशी परीक्षण करू, यांचं काय करू परीक्षण करू. म्हणून त्यांच्या पुढे सांगितलं हे बघा, उद्या तुम्हाला फाशी देण्यापेक्षा दोन कोबरा, इकडून एक कोबरा दाखवला आणि इकडून एक काळा नाक दाखवला, मी तुम्हाला दंश करणार आहे आणि तुम्ही मरणार आहे. त्यांना रात्रभर चिंतन त्याचं केलं, आपल्याला उद्या काय दसणार आहे कोबरा, आपल्याला उद्या काय दसणार आहे कोबरा. कारण चिंतने चिंतने तदृपद, आपल्याला काय दसणार आहे, रात्रभर झोपलेच नाही आपल्याला दसणार आहे कोबरा. आणि दुसऱ्या दिवशी फाशी द्यायच्या वेळेस फक्त त्यांचे डोळे बांधले, आणि पा ज्यावेळी डोळे बांधले आणि त्यांना रात्रभर ज्याचं चिंतन होतं ना, फक्त समोरच्याने इकडच्याला एक तास निकोसली, इकडच्याला एक तास निकोसली, त्यांना वाटलं कोबरा चावला, त्याच मिनिटात गेले. डॉक्टरने चेक केलं तर त्यांच्या अंगात रात्रभर जे चिंतन केलं तो बोर तो ताचणी टोचली, पण आतमध्ये परीक्षण केलं तर पूर्ण कोबऱ्याचे विष होतं. लक्षात घ्या, चिंतन केलं तर पूर्ण अंगात काय होतं, म्हणजे जसं तुम्ही चिंतन कराल तसंच तुमचं जीवन बनेल. म्हणून चिंतने चिंता, आज जर आपल्याला काळ सरावा चिंतने काळ Thank you.
रामकृष्ण हरी घातलं दर्शन ते म्हणून मधूनच रामकृष्ण हरी का आलं पण कोणाच्या चिंतने रामकृष्ण हरीच्या चिचुंडीला कसं झाली आणि चिंतनच कसं असतं बघा इथं कोबरा चावला नाही फक्त टाचणी तर आत विष दिसलं पण एक आई आपला मुलगा एक वर्षापासून हरवलं होतं घडलेली कथा आहे एक संशय आणि त्या आईनं आमची दुसऱ्या दिवशी कथा सुरू होती बाबाजींची अशी पालखी ठेवलेली होती आणि सांगितलं बाबाजी एक दीड वर्ष झालं एकूण एक मुलगा गेला डोळ्यातलं पाणी थांबत आई येते हे बघा वृक्ष म्हणजे वडील आहे मुलं वृक्ष खालून निघून जाऊ शकतात येऊ शकतात पण ते वृक्ष मुलांच्या पाठीमागे कधीच पडत नसतो एक तो सावलीच देत असतो पिता कधीही सावली त्याला म्हणतात क्षेत्र पिता सावली देत असतो वृक्षासारखा असतो कायम त्याच्या खाली बसा सावलीला जा बाहेर निघा परत सावलीला या परंतु आई ती आईच असते आईनं त्या लेकराला मागणी केली तू काही करा बाबा पत्ता केला कुठंच सापडत नाही म्हणलं आई माझा माझ्या गुरुवर माझ्या बाबाजींवर विश्वास आहे इतका विश्वास आहे फक्त तुम्ही त्यांच्याकडे मागणं करा जसं तुकाराम महाराज मागणं करत आहे तसं तुम्ही फक्त जनार्दन स्वामीकडे मागणं करा की माझा मुलगा येऊ दे आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही भुजगवू नये मिरच्याच्या खाड्यावरची लक्ष दे कारण काही काही लोक बैल जातात तरी बैलाची शिंग लावतात बरोबर कारण बैल येतो तो म्हणतो अरे बाबा तू गेला तरी तरी मला नाही चालता आलं तरी मेलो तरी मात्र तुझ्या पायाची चप्पल होईल तरी तुझे उपकार फेटणार नाही याला बैल म्हणतात आणि म्हणून ज्यावेळेस संताजी महाराजांचं जसं सांगितलं तसं आज ऐका ज्या ठिकाणी त्या बाबाजींच्या पालखीतून भस्म उचललं आम्ही बाबाजींच्या पालखीतून घेतो ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस ती राख असते पण ज्यावेळेस बाबाजींच्या पालखीतून घेतो त्यावेळेस ती भस्म असतो आम्ही देतो ती त्यावेळेस ती राख असते त्याला काही महत्व नाही राहत कारण आमचे हात जगन्नाथ नाही आहे बाबाजींचे हात जनार्दन स्वामींच्या कृपेनं त्यावेळेस घेतलं आणि सांगितलं आई इथं अनुष्ठान झालंय लेकराचा माझा विश्वास आहे तू फक्त त्यांचं चिंतन कर आराधना कर हात मार बाबाजी उभा राहणार आहे पाठीमाग उद्या दुपारपर्यंत लेकराचा फोन येईल आणि संध्याकाळपर्यंत ह्याच अनुष्ठानात ह्या स्टेजवर तुझा मुलगा आल्याशिवाय आणि माझा जनार्दन बाबा विश्वास संशय नाही या जिबात नाही खोटं काट सांगून काही उपयोग आम्ही दररोज अनुभव पाहतो त्याच वेळेस ते भस्म घेतलं आणि आईनं रात्र त्याला म्हणलं फक्त जेवढे झोपायचे कपडे असतील त्यांची सतरंजे असतील तिथे दिवा लावा आणि बाबाजींचं नामस्मरण करा एक अगरबत्ती वावळा मुलांना जिथं असं तिथून त्याला आपाप आईच आठवेल आणि खरं सांगतो साडेबाराची एक दरम्यानला फोन आला आणि संध्याकाळी तोच मुलगा साष्टांग दंडवत घेऊन आईचा नमस्कार करून बाबाजींचे पालखी बसले या ठिकाणी तुम्ही अनेक अनुभव पाहतात पण त्या चिचुंडी गावामध्ये काय वाटलं असेल आईला हरवलेला मुलगा आज मिळालेला आहे ते अगोदर तर रडायला लागले असेल पण रडणं ते आनंद अश्रूत असतात म्हणून आवडी दे गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी असं जोडणारं धन आणि हे धन म्हणजे आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात याची गुण गायन आवडी